आता लेबर विभाग आहे समजा अध्यक्ष महोदय आपण म्हणतो ना की काय आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात तशी अवस्था आहे आपण या कोरोनाच्या काळामध्ये बेनिफिशरीला ने पैसे द्यायचं ठरवलं कन्स्ट्रक्शन बोर्ड जे आहे यांनी अध्यक्ष महोदय या डीबीटी करता या ठिकाणी पाचशे चाळीस करोडच्या डीबीटी करता तेरा कोटी रुपये डीबीटीचा खर्च लावलाय म्हणजे पंचावन्न रुपये प्लस जीएसटी प्रति व्यक्ती डीबीटीचा खर्च आणि त्याच लेबर बोर्डामध्ये जे काही आपलं घरगुती महिला आहेत त्यांना डीबीटीने पैसे दिले आपण त्यातलंच एक वेगळं मंडळ आहे एकही पैसा लागला नाही शून्य पैसे शून्य पैसा डीबीटी झालाय अनिल परब साहेबांकडे डीबीटी झालं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला ते पाच रुपयात झालंय ते पाच रुपयात होतं या डिपार्टमेंटमध्ये शून्य पैशात होत आणि कन्स्ट्रक्शन बोर्ड मध्ये पाचशे चाळीस कोटीचं डीबीटी प्रति व्यक्ती पंचावन्न रुपये डीबीटीला लागतात कसे डीबीटीचा अर्थ काय एका क्लिकवर डीबीटी होतं कुठलीच बँक पैसे घेत नाही बँकांमध्ये व्यवस्था झाली आहे आणि फार झालं तर ट्रान्झॅक्शनला रुपये लागेल पंचावन्न रुपये एका व्यक्तीच्या पाठीमागे डीबीटी करता देणं ही धारांत लूट आहे हे लुटलेलं आहे आणि कोण हे अप्रूव्ह करत आहे कोणाचे अधिकारी ते काय पाहत नाही का हा जनतेचा पैसा हा तर लेबर बोर्डाचा पैसा हा त्या गरीब लेबरचा आहे आणि पंचावन्न पंचावन्न रुपये तेरा तेरा कोटी रुपये अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे की नेमकं कोणी या ठिकाणी हे पंचावन्न रुपयाने जे डीबीटी शून्य पैशात होतं आणि त्याच डिपार्टमेंटनी दुसऱ्याच्यात शून्य पैशात केलं आणि इथे मात्र हे पैसे ज्या ठिकाणी दिलेत याचा कुठेतरी अध्यक्ष महोदय खरं म्हणजे यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे